यादव सारंग या बुलेटिनमध्ये आता आपण बातम्या विस्ताराने पाहूयात. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्वाची बातमी. उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत महाराष्ट्रामध्ये कडकडीत बंद पाळा असं आवाहन उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आलंय. अत्यावश्यक सेवा वगळून उद्या कडकडीत बंद पाळा असं आवाहन त्यांनी केलंय. उद्याचा बंद विकृती विरुद्ध संस्कृतीचा आहे. नागरिकांनी सहभागी व्हावं. उद्या लोकल बस सेवा ही बंद ठेवायला हवी असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. कडकडीत बंद असायला पाहिजे, मात्र त्या बंद मध्ये अत्यावश्यक सेवा ज्या आहेत, जसं रुग्णवाहिका सेवा आहेत, वृत्तपत्र आहेत, फायर ब्रिगेड आहेत आणि ज्या ज्या काही अत्यावश्यक सेवा आहेत त्या चालू राहतील. एकूण जर का आपण पाहिलं तर सणासुदीचे दिवस आहेत, गणपती बाप्पा येत आहेत, दहीहंडीची प्रॅक्टिस सुरू आहे आणि हा सगळा विचार केल्यानंतर उद्याचा बंद हा दुपारी 2 वाजेपर्यंत सगळ्यांनी पाळावा अशी माझी विनंती आहे. जानाजाना म्हणायचे की हे सगळं आंदोलन हे राजकारण्यांनी प्रेरित आहे, हे उत्स्फूर्त नव्हतं. मग उच्च न्यायालयाने याची स्वतःहून जी दखल घेतलेली आहे ती सुद्धा काही राजकारण्यांनी प्रेरित घेतलेली आहे का? काल उच्च न्यायालयाने आपल्या राज्य सरकारला थोबडवलेलं आहे, हे थोबडवणं सुद्धा हे राजकारणाने प्रेरित झाले म्हणून उच्च न्यायालयाने केले आहे का? जर उच्च न्यायालय स्वतःहून याची दखल घेत असेल आणि मी असं म्हणेन उत्स्फूर्तपणाने सरकारला विचारत असेल तर जनतेला सुद्धा तो अधिकार आहे आणि जनतेचं न्यायालय हे वेगळं आहे.